त्याने आम्हाला रोपं आणून दिली, त्याचे बेड व्यवस्थापन हे कसं करायचं हे पूर्ण ज्ञान दिलं, पण आम्ही त्याच्यामध्ये सक्सेस झालो नाही. पहिली 2 वर्ष आमची आता काढून टाकायचा विचार करत होतो, म्हणजे कंटाळलो होतो पूर्ण ते हे करून. वंदे मातरम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ई फार्मवाला या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, सगळ्यात प्रथम तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. त्याने काय होईल, नवीन येणारे व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील आणि तुमचा आम्हाला सपोर्ट मिळेल. तसंच शेतकरी मित्रांनो, असेच जर शेतकरी जे शेतकरी आणि शेती उद्योजक जे आहेत असं जर आपण असाल तर आमचे जे संपर्क साधा, आम्ही तुमच्याही फार्मवर येऊन आपला प्रवास आमच्या यूट्यूब चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण येऊन पोहोचलो आहे कोल्हापूरच्या लाल मातीमध्ये आणि पन्हाळ्याचा मसाई पठारचा हा भाग आहे ज्या भागामध्ये एक पिकाशिवाय दुसरं पीक घेतलं जात नाही आणि शक्यतो पावसाळी भात पीक हेच ह्या भागामध्ये घेतलं जातं. तर अशा दुर्गम भागामध्ये एका शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस उभारून त्याच्यामध्ये ऑर्चिड हे पीक घेत आहेत आणि आपण त्यांचा प्रवास आज जाणून घेणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे आमच्या ई फार्मवाला या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर, आमच्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जर आपला परिचय द्या. माझं नाव तुकाराम पाटील, पन्हाळा राहणार, इंजोळे, जिल्हा कोल्हापूर. सर, जरा आता आम्हाला विस्तृतमध्ये तुम्ही हा शेतीकडे मला आम्ही महाराष्ट्रभर फिरतोय किंवा महाराष्ट्रभरात शेती बघतोय, शेतीमध्ये मला असं दिसतं की हे पीक शक्यतो कमीच आहे, तर तुम्ही या पिकाकडे कसं वळलात आणि कशी सुरुवात झाली? आम्ही फुल मार्केटचा अभ्यास करताना आमच्या असं लक्षात आलं की फुल मार्केटमध्ये ऑर्किड या पिकाला चांगली मागणी बरोबर. फुलं बाजारामध्ये ऑर्किडची फुलाची सतत शॉर्टेज दिसते, म्हणून आम्ही या पिकाकडे वळलो. या पिकाकडे वळत असताना आम्ही रोपांचं नियोजन कसं करायचं, व्यवस्थापन कसं करायचं, यांचे बेड तयार कसे करायचे याच्यासाठी आम्हाला के ए बायोटेक म्हणून पुण्याच्या कंपनीनं मार्गदर्शन केलं. त्याने आम्हाला रोपं आणून दिली, याचे बेड व्यवस्थापन हे कसं करायचं हे पूर्ण ज्ञान दिलं, पण आम्ही त्याच्यामध्ये सक्सेस झालो नाही. पहिले आता जरा सुरुवातीला सांगा की सुरुवात तुम्ही कुठल्या वर्षी केली, त्याला किती वर्ष झाले? सुरुवात 2018 साली आम्ही केली. 2018 या पिकाला तुम्ही सुरुवात केली. मग ती जी पिकं, ती जी तुम्ही रोपं आणली, ती रोपं आपल्या भारतात मिळतात की कुठं मिळतात? बाहेरून थायलंडवरनं मिळतात. ती पुण्यातील कंपनी ती मागवून आम्हाला त्यांच्या मार्फत देतात. बरोबर. सर, मग साधारण एक रोप कसं बसतं आपल्याला? एक रोप आता आम्ही घेतलं त्यावेळेला 45 रुपयाला एक रोप बसले. मग आता सर सांगा, आता हे आपलं जे पॉलिहाऊस आहे ती जवळपास किती बाय कितीचं आहे आणि ह्याच्यामध्ये किती रोपं बसले? आता हे 22 क्विंटलचं पॉलिहाऊस आहे, याच्यामध्ये 21,000 रोपं बसलेत. 21,000 रोपं बसले. सर, साधारण आता आम्हाला आमचा तुमचा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे. तुम्ही सुरुवात केल्यापासून याच्या अगोदर कोण शेतकरी हे शेती करत होता का आणि त्याच्यानंतर सुरुवात करताना तुम्हाला याच्यामध्ये काय काय कशा कशा अडचणी आल्या तुम्ही जरा सांगू शकता का? आता याच्या अगोदर इकडं कमीच शेतकरी, म्हणजे चुकून एखादा शेतकरी असा दिसत होता. म्हणजे आम्ही मला वाटतंय पुण्यामध्ये बघितले, तिथं एखाद दुसरा शेतकरी दिसत होता ऑर्चिड पिकाचं करत असता. बरं. त्यामुळं त्या लोकांनी सुद्धा आम्हाला काही इतकं ज्ञान त्यांच्याकडून मिळालं नाही. आम्ही शिकत शिकत म्हणजे हे जर ज्ञान घेत गेलो, त्यामुळं आमचा बराच वेळ ह्याच्यामध्ये वाया गेला. म्हणजे ह्या पिकाचं पूर्ण ज्ञान आम्हालाही नाही, तरी सुद्धा आम्ही शिकत शिकत ज्ञान घ्यायचा प्रयत्न केला. सर, ह्याच्यात साधारण काय काय तुम्हाला चॅलेंजेस काय वाटले किंवा हे चॅलेंजेस? म्हणजे या पिकाला मातीशी याचं कॉन्टॅक्ट नसल्यामुळं हे सगळं हवेतनं अन्नद्रव्य घेत असतं, त्यामुळं याला खतं पाणी बाकीचं म्हणजे लाईट किती लागते किंवा टेम्परेचर किती लागते त्याचं आम्हाला पूर्ण ज्ञान नव्हतं आणि त्यामुळं आमचा बराच प्रवास, 1-2 वर्षाचा प्रवास असा वायाच गेला. म्हणजे हे कळेस तोपर्यंत आम्हाला पूर्ण वाया गेला. 2 वर्ष म्हणजे काय प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला नेमकं म्हणजे झाडाची वाढच सुरुवातीला 2 वर्ष झालीच नाही. म्हणजे जेवढी झाडं आम्ही आणली होती तशीच राहिली. मग हे नंतर आमच्या नंतर असं लक्षात आलं, म्हणजे आम्हाला एक असा
म्हणजे एक्सपर्ट भेटला याच्यातला, त्याच्याकडनं आमच्या लक्षात त्यांना लक्षात आलं की या पिकाला लाईटच कमी मिळते. म्हणजे आम्ही सुरुवातीला काय केलं हे पॉलिवरच्या वरच्या ज्या पेपरच्या खाली नेट बांधलं होतं, एक नेट बांधलं होतं, त्याच्यामुळे खाली लाईट कमी येत होती, सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश कमी मिळायचा, त्यामुळे पिकाची वाढच होत नव्हती. सर पहिली दोन वर्ष तुमच्या मनात काय चाललं होतं की हे केलं ते चांगलं केलं की बरं केलं? पहिले दोन वर्ष आम्ही म्हणजे हे आता काढून टाकायचा विचार करत होतो, म्हणजे कंटाळ होतो पूर्ण ते हे करून व्यवस्थापन करून, पण ते आम्हाला काही जमत नव्हतं. मग ते कुंभार साहेब म्हणून आम्हाला भेटले, त्यांनी म्हणजे ते व्यवस्थापन त्यांच्याकडे गेल्यापासून त्यांनी ते पीक डेव्हलप करून दाखवलं. सर हा झाला तुमचा प्रवास. आता जरा आमचे जर शेतकरी आहेत हे जे तुमची यशोगाथा बघतात, अशा शेतकऱ्यांना जर वाटलं की आपल्याला हे पीक घ्यायचं आहे, तर तुम्ही त्यांच्यासाठी स्टेप बाय स्टेप त्याचं लागणीपासून रोपं मागवल्यापासून किती दिवसाची रोपं असतात, ती लावायची कशी, त्यासाठी काय असतं प्रिपरेशन, त्याच्या अगोदरचं प्रिपरेशन काय असतं, आणि ते फर्स्ट हार्वेस्टिंगला येसपर्यंत जरा प्रवास आमच्या शेतकऱ्यांसाठी सांगा पिकात. आता याच्यात जर यायचं असेल तर ह्याचं ह्या पिकाचं तसं म्हणजे पूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे, कारण याच्यामध्ये पॉलिहाऊस इतर पिकांची किंवा रोपांची किंमत जास्त असते, टेक्स्चर उभा करणे, बेड तयार करणे, याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असते. त्यामुळं आपल्याला जर यायचं असेल तर ह्या पिकाचं अगोदर पूर्णपणे ज्ञान घ्यायला पाहिजे, म्हणजे अभ्यास करायला पाहिजे त्या पिकाचा, कसा त्याचा प्रवास चालतोय, किती दिवसानं फुलं भेटतात, किती फुलं येतात, म्हणजे त्याचं अर्थकारण सगळं समजून पहिलं घेतलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, ई फार्मवाला हा पहिल्या व्हिडिओपासून आपण सांगतोय की शेतकरी मित्रांनी शेती करत असताना, कोणतीही शेती करत असू देत, कोणतंही पीक घेत असू देत, त्याच्यातलं पुरेपूर ज्ञान घेऊन त्याचं ट्रेनिंग घेऊन मग सुरू केलं पाहिजे. आत्ताच्या युगामध्ये पारंपरिक शेती करून तुम्हाला फायदा मिळत नाही. सर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला असेच ट्रेनिंग जर पाहिजे असतील कोणत्याही विषयावरती, जवळपास 25 प्रकारचे ट्रेनिंग्स ई फार्मवाला हे आपला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे अवेलेबल करून देतोय. तुम्हाला जर अशा प्रकारचे काही ट्रेनिंग्स हवे असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेलं आहे, त्या लिंकवरती तुम्ही फॉर्म भरू शकता आणि त्या ट्रेनिंगला, पर्टिक्युलर ट्रेनिंगला तुम्ही अप्लाय करू शकता. आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क करू. सर तर आता सुरुवातीला तुम्ही रोपं मागवली, ती किती दिवसाची होती, मग ती त्याच्या अगोदर तुम्ही प्रिपरेशन कसं केलं ते सांगा. काय आता रोपं तशी आम्हाला मिळाली ती साधारणपणे एक वर्षाची असतात, एक वर्ष. त्यानंतर आम्ही आल्या सुरुवातीला ती बेडवर लावून घेतोय. बेड प्रिपरेशन सांगा सर, बेड प्रिपरेशन अगोदर. आता बेड प्रिपरेशन म्हणजे काय करायचं आहे, 4 मीटरमध्ये पॉलिहाऊसमध्ये 4 मीटरचा सरासरी गाळा येते. 4 मीटरच्या गाळामध्ये 2 बेड बसतात आणि 2 आपल्याला जाण्यासाठी वाटा बसतात. तर तो 120 सेंटीमीटरचा बेड असतो आणि 80 सेंटीमीटरची जायासाठी आपल्याला वाट असते. अशा तऱ्हेने ते बेड तयार करून त्याच्यावर नेट टाकून तारा बांधून घेऊन परत त्याच्यावर रोपं लावली जाते. सर बेड तुम्ही सांगितलं दादा, हा 120 सेंटीमीटरचा आणि लांबी तुम्ही आपल्या हिशोबाने किती अशी असेल तेवढी घेऊ शकते. सर आता समजा बेड आपण तयार केला, त्याच्यानंतर मग जे मटेरियल आहे तुम्ही हे टाकलेलं दिसतंय, कोकोपीट किंवा याला आपण काय म्हणतो, कोकोसील. कोकोसील कशा प्रकारे तुम्ही मागवता किंवा मागवलं आणि ते कसं मिळतं आणि ते कसं? कोकोसील बागेतूनच घ्यावं लागतंय. ते जिथं जिथं नारळाच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत तिथं उपलब्ध होतंय कोकोसील. आणि ते जे ज्या कोकोसीलला म्हणजे पाठ चांगले आहे, म्हणजे पाठीचा भाग लागतो आहे, दाखवतो, दाखवू शकता का तुम्ही? हा जो पाठीचा भाग आहे, हा पाठीचा भाग पाहिजे आहे, हा महत्वाचा आहे. हा आतला किती मऊ आहे किंवा काय असा ह्याचा काही संबंध आहे ना, हे पूर्णपणे निर्जंतुक लागतंय. आता देवळाच्या वगैरे ठिकाणी असे पडलेले असते खूप, याचा उपयोग होत नाही. याच्यासाठी हा बागेतनच घ्यावा लागतो, नाहीतर फुकट मिळते म्हणून आपण आपल्या देवळाच्या वगैरे ठिकाणी मोठमोठ्या तिथं नारळ सोडलेले असतात, तिथं भरपूर असते, पण त्याला पाठ नसते पाठीला. बरोबर, पाठ तिची काढून टाकली असते बागेत आणि फक्त आपल्याला हा भाग मिळत असतो. तर आपल्याला हा पाठीचा भाग महत्वाचा आहे. बरोबर सर, आता त्याच्यानंतर तुम्ही रोपं किती दिवसाची आणली आणि मागवल्यानंतर किती दिवसात ती रोपं येतात? आता रोपं 1 वर्षाची असतात आणि आपण आता कंपनीला जे ऑर्डर देतोय त्या कंपनीला ऑर्डर दिल्यापासून ती 2 महिन्यामध्ये आपल्याला येऊ शकतात. रोपं मिळतात त्याच्यासाठी बुकिंग वगैरे अगोदर करून घेतलं जाते कंपनीनं, आपले पेमेंट वगैरे घेतलं जाते ॲडव्हान्समध्ये, त्यानंतर ते आपल्याला रोपं दिली जाते. बरं
सर आता हे किती गुंठ्याचं शेड आहे आणि ह्याच्यामध्ये साधारण किती रोपं बसतील? आता हे शेड 22 गुंठ्याचं आहे, या 22 गुंठ्यामध्ये 21,000 रोपं बसलेले आहेत. 21,000 रुपये. ओके. तर सर आता मला सांगा, लागणीनंतर तुम्ही ह्याचं व्यवस्थापन कसं करता? म्हणजे समजा आपण ही रोपं लावली तर मग त्याच्यानंतर आपण ह्याचं व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन किंवा खत व्यवस्थापन कसं सुरुवात करता? आता लावणीचं रोपं लागल्यापासून त्याचं फर्टिगेशन आणि पाणी व्यवस्थापन, पाणी हे रोजच दिलं जातं. उन्हाळ्यामध्ये ते 2 वेळा दिलं जातं, पावसाळ्यात वगैरे कमी असतंय, हिवाळ्यात पावसाळ्यात एकदा असतंय, कधी कधी नसतंय सुद्धा. बरोबर. आणि आठवड्यातनं 1-2 वेळा फर्टिगेशन असतंय, त्याच्याशिवाय कीटकनाशकांची बुरशीनाशकांची आठवड्यातनं 1-2 फवारण्या होऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, ह्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत आणि ह्या शिकण्यासारख्या आहेत. सरांना याच गोष्टीचा प्रॉब्लेम आला होता आणि ह्या पिकामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं सनलाईट ही किंवा सूर्यप्रकाश हे गरजेचं आहे, कारण या पिकामध्ये अन्नद्रव्य ही जमिनी थ्रू किंवा रूट थ्रू न घेता ती हवे थ्रू घेतली जातात, त्याच्यामुळे याच्यामध्ये सूर्यप्रकाश मिळणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. तर सर मला सांगा, आता आपण लावल्यानंतर हे पहिली हार्वेस्टिंग हे जी यायला किती दिवस जातात? आता शक्यतो पहिली हार्वेस्टिंग 1 वर्षामध्ये यायला पाहिजे. पण आम्हाला तसं नाही झालं, आम्ही याच्यात नवीन होतो त्यामुळं आम्हाला जवळजवळ 2 वर्षाचा कालावधी गेला आहे पहिली हार्वेस्टिंग यायला. पहिली हार्वेस्टिंग किंवा हार्वेस्टिंग येते, त्याच्यानंतरच्या हार्वेस्टिंग किती किती दिवसांनी येतात आणि मग ते कसं रेग्युलर चालू? एकदा हार्वेस्टिंग चालू झाली की ते हार्वेस्टिंग बंदच होतच नाही, कारण एक कळे निघली की दुसरी निघली की तिसरी, असं याच्यामध्ये होत जातं. त्यामुळे एकदा हार्वेस्टिंग चालू झालं की कंटिन्यू चालूच राहते. आता सध्या तुम्ही किती दिवसांनी हार्वेस्टिंग करताय? तुमची किती दिवसांनी हार्वेस्टिंग? आता आमच्या हार्वेस्टिंग आठवड्यात 1-3 वेळा होत असते. हार्वेस्टिंग जे होते तर ते साधारण किती माल निघतो आपल्या 1-3 दिवसांमध्ये? आता तसा विचार केला, ह्या 22 गुंठ्यामध्ये रोज 400 फुलं निघतात. रोज 400 फुलं? रोज 400 फुलं निघतात. एक दिवस ते 1,000 फुलं तुम्ही 800 ते 1,000 फुलं निघू शकतात हार्वेस्टिंगमध्ये मिळतात. तर ह्याचं मार्केट तुम्ही कसं तयार केलं? तर मार्केट कसं तयार केलं आहे त्याच्यापेक्षा मार्केटचं कसं आहे, वेगवेगळ्या मार्केटचा पहिल्यांदा अंदाज घ्यावा लागतो आहे. कुठल्या मार्केटमध्ये या फुलासाठी किती रेट आहे, आपल्याला ट्रान्सपोर्टिंग कुठलं सोपं आहे, असा विचार करून आम्ही सुरुवातीला मुंबईला जात होता माल. त्यानंतर मुंबईपेक्षा आपल्याला गोव्याला रेट चांगला मिळायला लागला, त्यामुळे आमचा आता मार्केटिंग गोवा चालू आहे. रोज सर तुम्ही घेऊन जाता की कसं तुमचं काय? कोल्हापुरातून रोज गोव्याला जाणाऱ्या गाड्या वगैरे असतात भरपूर, त्यामध्ये त्या गाडीतून आपण ट्रान्सपोर्टेशन करू शकतो. तुम्ही तिकडे क्लायंट सेट केला तर त्या क्लायंटला आपल्याला माल देते. बरं सर, आता लोकांच्या विचार डोक्यात जो असणार आहे, लोकांना बघताना ही तुमची हार्वेस्टिंग आता फुललेली बाग बघतायत, पण ह्याच्या मागचं कष्ट तुमचं कसं आहे ते जरा, तुमचा प्रवास ज्या शेतकऱ्यांना वाटतं की हे सोपं आहे अवघड आहे हे तुम्ही कसं सांगाल? कसं सांगाल आता हा बाकीची पिकं आपण इतर बाहेरील पिकं जर घेतली त्याच्या हिशोबाने ह्याला कष्ट असं खूपच आहे. प्रत्येक रोपाची काळजी घ्यायला लागते. बरोबर. कुठले रोग आलेत किंवा काय झालं तर ते आपण ज्या त्यावेळी जर नाही केलं तर आपल्याला फारच नुकसान सहन करावं लागते. बरोबर. आणि इथं आपण सतत पॉलिहाऊसमध्ये हजर राहायला लागतं. बाकीच्या इतर पिकांचं वेगळं, इथं टेम्परेचरचा फार महत्त्वाचा रोल असतो. बरोबर. आणि आर्किडच्या पिकाला तरी सनलाईट कमी जास्त चालत नाही. जरी अति सनलाईट जर झाली तर डायरेक्ट पानं सनबर्निंग होतात, म्हणजे जळत्यात पान. बरोबर. त्यामुळे अति सनलाईट पण चालत नाही आणि अति कमी पण चालत नाही. त्यामुळे इथं पॉलिहाऊसमध्ये थांबून 12 ते 1-2 पर्यंत उन्हाचा कडाका जास्त असते उन्हाळ्यात, त्यावेळेला ते वरती छत जे आपलं नेट पसरलेलं असतं तो पसरावा लागतो छेत, आणि ते नंतर आपण तो मिटवून ठेवावा लागतो. आता सगळ्यात महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग भाग लोकांना जो वाटतो, तर ह्याच्यासाठी साधारण इन्व्हेस्टमेंट किती आहे? आता ह्या 22 क्विंटलला जवळपास 40 लाख इन्व्हेस्टमेंट झालेले आहे. सर रोपांसकट सांगता की फक्त रोपात? पूर्ण पूर्ण शेड आणि रोप असं मिळून, बाकी इतर रॅक करणे, ट्रक रॅकच्या वरचे नेट, दोऱ्या, ह्या सगळ्या गोष्टीचा हे केला तर पूर्णपणे 40 लाख. ते तर म्हणजे आताच्या हिशोबाने ते कमी आहेत, हे आम्ही 4-5 वर्षापूर्वी केले, ते त्यावेळेला 40 लाख रुपये झाले. आपल्या ह्यातनं उत्पन्न किती मिळू शकतं? आता कसं काय आहे, पावसाळ्यात थोडं उत्पन्न म्हणजे सनलाईट थोडी कमी मिळते, त्यामुळे फुलांची संख्या पावसाळ्यात कमी मिळते. उन्हाळ्यात आपल्याला सनलाईट चांगली मिळते, त्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला भरपूर फुलं मिळू शकतात. असा विचार केला तर एक रोज 20 बंडल ह्यातनं मिळू शकतात, म्हणजे
उन्हाळ्यामध्ये किती फुलाचा एक बंडल म्हणजे 20 फुलाचा एक बंडल असतो 400 फुलं आपल्याला मिळू शकतात आता आणि काय दर मिळतो आता एका बंडलचा शक्यतो 400 रुपये प्रमाण रेट चालू आहे ह्याचा फ्युचर मार्केट कसं आहे आणि कितीपर्यंत वाढू शकतो असं तुम्हाला वाटतं आता ह्याचं मार्केट सध्या आपल्या देशामध्ये ऑर्किडचं म्हणजे क्षेत्र खूप कमी आहे म्हणजे आपल्याला जेवढी म्हणजे मार्केटमध्ये लागतात मागणी आहे तेवढे आपण प्रोडक्शन देऊ शकत नाही काही वेळेला आता गणपतीच्या वेळेला परदेशातून आपल्याकडं माल भरपूर हा आयात होतो मोठ्या प्रमाणात गणपतीला गरज असते ऑर्किड फुलांची त्यामुळं थायलंडवरनं दरवर्षी हा माल तिकडनं आयातच केला जातो तसंच सर आता नवीन शेतकरी जे कोणी येतात आमच्या आपल्यासोबत किंवा ज्यांना सुरुवात करायची त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय संदेश द्याल नवीन शेतकऱ्यांनी याला काहीच अडचण नाही इथं म्हणजे हे आपल्या देशामध्ये तसा ऑर्किड फार खूप कमी प्रमाणात लागवड व्हायची त्यामुळं मार्केट हे चांगलं आहे फक्त येत असताना ते ह्या पिकाचा अभ्यास करून किंवा चांगल्या एक्सपर्टकडनं माहिती घेऊन किंवा एक्सपर्टच्या सानिध्यात राहून ते आपण करायला पाहिजे बरोबर शेतकरी मित्रांनो आपण ई फार्म आला ह्या प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत आला आहे की कोणतंही पीक करताना कोणतीही शेती करताना पारंपरिक शेती करून कोणताही शेतकरी प्रगती करू शकत नाही त्याला आधुनिक शेतीची जोड देणे खूप गरजेची गोष्ट आहे आणि असंच तुम्हाला जर आधुनिक शेतीवरती ट्रेनिंग्स पाहिजे असतील तर ई फार्मवाल्याकडनं आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारचे ट्रेनिंग्स अवेलेबल करून देतो आहे तर याच्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता आणि त्याच्यानंतर आम्ही लवकरच तुम्हाला संपर्क करू तर हे होते तुकाराम पाटील सर तुम्ही तुमचा वेळ दिलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप सारी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद शेतकरी मित्रांनो कुठल्याही क्षेत्रामध्ये कष्ट करायची जर तुमची तयारी असेल तर तुम्हाला यश मिळण्यापासून कोणी रोखू शकत नाही शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला ही माहिती उपयोगी पडली असेल तर खूप साऱ्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका